सावित्रीबाई फुले बहुजन विकास संस्था आणि आयुष इव्हेंट ऑफ द एंटरटेनमेंटच्या वतीने देण्यात येणारा शिवतांडव पुरस्कार सोहळा हा अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नृत्य दिग्दर्शक रत्नाकर शेळके यांच्या हस्ते नटराज पूजन करून करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास अनंतराव चौघुले, उद्योजक अभिनेता शुभम माळी, माजी आमदार दिलीपराव ढमढेरे, चारिंदर गागरे, वैशाली कटके आदी उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाबरोबरच नृत्य आविष्काराचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये विविध डान्स अकॅडमी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकसे बडकर एक नृत्य करत त्यांनी समोरील प्रेक्षकांची मने जिंकली. यंदाचा शिवतांडव पुरस्कार हा कलाकार कृष्णा नाईक, सामाजिक कार्यकर्ते रवी ओवाळ, व्यवस्थापन म्हणून हर्षदा गागरे, नृत्य दिग्दर्शिका आरती केदारी, उद्योजक बाबा कुटे, उद्योजिका अपर्णाताई मेटे, सौंदर्य सल्लागार शहनान शेख, रदिमा राऊत यांना प्रदान करण्यात आला. याबरोबरच डार्जिलिंग डान्स 2017 हा पुरस्कार देखील ठेवण्यात आला होता. यामध्ये एंजल स्कूल लोणी काळभोळ, रायझिंग स्टार अकॅडमी फुरसुंगी, आर्या डान्स अकॅडमी विश्रांतवाडी, प्रोफेशनल फिल्म अँड द डान्स अकॅडमी किरकटवाडी, प्रतीक डान्स अकॅडमी धायरी या अकॅडमींना देखील डार्जिलिंग 2017 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. आयुष इव्हेंट अँड एंटरटेनमेंट सावित्रीबाई फुले बहुजन विकास संस्था या संस्थेच्या वतीनं डॅझलिंग डान्स 2017 हा 12 नृत्य संस्थांचा आविष्कार आणि त्यांना पुरस्कार असा कार्यक्रम झाला. त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर काही कलाकार यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. मी स्वतः कृष्णा नाईक या ठिकाणी माझाही सन्मान कलाकार म्हणून झालेला आहे. यानंतर मला असं सांगू इच्छितो की असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा हवेत आणि आमच्या नृत्य छोट्या छोट्या मुलांना भरपूर या ठिकाणी मोठी संधी या ठिकाणी दिलेली आहे, त्याबद्दल मी खरंच संस्थेचं परत एकदा आभार मानतो. सत्यवंजी गागरे, आमच्या मॅडम राजेश्वरी राठी आणि आमच्या सगळ्या टीमचं मी आभार मानतो. इव्हेंट अशासाठी घेतला की स्पर्धा करू नका, एकमेकांचे फ्रेंड्स म्हणून राहा. तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहेतच पण त्यांचा सत्कार आम्ही करू शकतो, इतपत आम्हाला टायमिंग द्या आणि स्पर्धा न करता आम्ही हा फक्त फ्रेंडली म्हणून कार्यक्रम घेतलेला आहे, मला एवढंच सांगायचं आहे. आणि तो छानपणे मला सगळ्यांनी साथ दिली, मला टीम मेंबरनी मला खूप साथ दिली, त्यामुळे मी आज छान पार पडू शकले, त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. खूप प्राऊड फील होते की मी काहीतरी चांगलं करतोय आणि आमच्यासारख्या कलावंतांना तुम्ही हे जो अभिमानास्पद दिला आहे अवॉर्ड, तो खूप आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना, सत्यवान सरांना आणि त्यांच्या टीमला थँक्यू बोलतो.